कहानी हरितालिकेची। या कहानीचं पठन अथवा श्रवण केल्याने कुमारिकेस तिच्या इच्छानुरूप वरप्राप्ती होते, मिळालेल्या पतीस दीर्घायुष्य आणि आरोग्याची प्राप्ती होते, त्याचबरोबर विधवेस पुढील जन्मी सुयोग्य आणि दीर्घायुष्यपती प्राप्त होतो। कथेला सुरुवात करूया। एके दिवशी भगवान शंकर आणि माता पार्वती कैलास पर्वतावर बसले होते। तेव्हा माता पार्वतीने भगवान शिवांना विचारले, स्वामी सर्व व्रतांमध्ये चांगलं असं व्रत कोणतं? श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असं एखादं व्रत असेल तर मला सांगा, आणि मी कोणत्या पुण्याईनं आपल्या पदरी पडले हेही मला सांगा। तेव्हा भगवान शिव म्हणाले, जसा नक्षत्रात चंद्र श्रेष्ठ, ग्रहांमध्ये सूर्य श्रेष्ठ, देवतांमध्ये विष्णू श्रेष्ठ, नद्यांमध्ये गंगा श्रेष्ठ, त्याप्रमाणे हरितालिका व्रत हे सर्व व्रतांमध्ये श्रेष्ठच आहे। हेच व्रत तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याच व्रताच्या पुण्याईनं तू मला प्राप्त झालीस। हे व्रत भाद्रपद महिन्यातील पहिल्या तृतीयेला करावं लागतं। ते तू पूर्वी केलंस ते मी तुला आता सांगतो। तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावं म्हणून मोठं तप केलंस। 64 वर्ष झाडाची पिकली पानं खाऊन होतीस। थंडी, पाऊस, ऊन ही तीनही दुःख तू सहन केलीस। हे तुझे कष्ट पाहून तुझ्या पित्याला फार कष्ट झालं, तुझ्या पित्याला फार दुःख झालं, आणि अशी कन्या कोणाला द्यावी अशी त्यांना चिंता पडली। इतक्यात नारद मुनी तेथे आले। हिमालयानं त्यांची पूजा केली आणि त्यांना येण्याचं कारण विचारलं। तेव्हा नारद मुनी म्हणाले, आपली कन्या उपवर झाली आहे, तेव्हा आपण ती आता विष्णूंना द्यावी, तेच तिच्यासाठी योग्य पती आहेत, आणि त्यांनीच मला आपल्याकडे ही मागणी करण्यासाठी पाठविलं आहे, आणि म्हणूनच मी इथे आलो आहे। हिमालयाला मोठा आनंद झाला। त्यांनी ही गोष्ट कबूल केली। त्यानंतर नारद तेथून विष्णूंकडे आले, त्यांना ती सगळी हकीकत कळविली आणि आपण निघून दुसरीकडे गेले। महर्षी नारद गेल्यावरती तुझ्या पित्यानं ही गोष्ट तुला सांगितली, ती गोष्ट तुला रुचली नाही, तू रागावलीस, दुःखी झालीस। तेव्हा तुझ्या सखीने तुझ्या या दुःखाचं कारण तुला विचारलं, तेव्हा तू सांगितलंस की महादेवान वाचून मला दुसरा पती करणे नाही आणि माझा असा निश्चय आहे, असं सांगून माझ्या पित्यानं मला विष्णूला देण्याचं कबूल केलं आहे, आता याला उपाय काय करावा असं तू विचारलंस। मग तुला तुझ्या सखीने एका घोर अरण्यामध्ये नेलं। तिथं गेल्यावरती एक नदी दृष्टीला पडली, जवळच एक गुहा होती, त्या गुहेमध्ये जाऊन तू उपवास केलास, तिथं माझं लिंग पार्वतीसह स्थापिलंस, त्याची पूजा केलीस। तो दिवस होता भाद्रपद शुद्ध तृतीयेचा, रात्री जागरण केलंस, त्या पुण्यानं इथलं माझं आसन हललं आणि त्यानंतर मी तिथं आलो, तुला दर्शन दिलं आणि तुला वर मागण्यास सांगितलंस। तेव्हा तो म्हणाले की तुम्ही माझे पती व्हावं, याशिवाय दुसरी कोणती इच्छा माझी नाही। त्यानंतर मी ती गोष्ट मान्य केली, मी पुढे गुप्त झालो। पुढे दुसऱ्या दिवशी ती व्रतपूजा तू विसर्जन केलीस, मैत्रिणीसह त्याचं पारण केलंस। इतक्यात तुझे पिता तेथे आले, त्यांनी तुला इकडे पळून येण्याचं कारण विचारलं, मग तू सर्व हकीकत त्यांना सांगितलीस। पुढे त्यांनी तुला मला देण्याचं वचन दिलं आणि तुला घेऊन ते घरी गेले। मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून तुला मला अर्पण केले। अशी या व्रतामुळे तुझी इच्छा पूर्ण झाली। याला हरतालिका व्रत असं म्हणतात। हरत म्हणजे पळवून नेणे आणि अलिका म्हणजे सखीने। तुझ्या सखीने तुला पळवून नेऊन अरण्याच्या एका गुहेमध्ये ठेवून तुझ्या करवी हे व्रत ही पूजा करवून घेतली, म्हणूनच याला हरतालिका असे म्हणतात। या व्रतानं प्राणी पापापासून मुक्त